नमस्कार मंडळी. कसं आहे सध्या न्यूज चॅनलमध्ये इर्शाळगड आणि इर्शाळवाडी इर्शाळवाडीमध्ये खरं तर दरड कोसळून पूर्ण इर्शाळवाडी ढिगाऱ्याखाली आली आहे मातीच्या आणि बरीच मनुष्यहानी झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कानावर पडल्या तेव्हा नक्कीच मला 2019 मी केलेला ट्रेक आठवतो. आठवणीतली इर्शाळवाडी नक्कीच असं म्हणावं लागेल, कारण आता तिथे खरंच भयानक परिस्थिती असेल आणि त्या ढिगाऱ्याखाली बरीच मंडळी अडकली असेल. खरं तर माझ्या ज्या आठवणी आहेत त्या नक्कीच तुम्ही पुढे पाहाल आम्ही कशा पद्धतीने ट्रेक केला तो. पण खरंच जे जे कोणी या ढिगाऱ्याखाली अडकले असतील, ज्यांचे ज्यांचे नातेवाईक या ढिगाऱ्याखाली अडकले असतील किंवा मनुष्यांनी झाली ज्यांना आपण मृत्युमुखी पडले असतील, तर त्यांना आपण आपल्या कोकण संस्कृती परिवाराकडून आणि चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे. खरंच खूप वाईट वाटतं अशा काही दुर्घटना ऐकायला मिळतात तेव्हा. मित्र, इथून किती अजून लांब आहे इर्शाळगड? अर्धा तास लागेल. अर्धा. नाव काय तुझं? भगवान पवार. अच्छा, रोज इथेच राहणार आहेस तू? कुठे? इर्शाळवाडी बोलतात. इर्शाळवाडी आणि इर्शाळगड पण बोलतात. अच्छा अच्छा, मग तू आता कुठे खाली चाललायस? खाली चौकला चाललो. चौकला चाललो कशासाठी? चाललो या काम आहे. कामासाठी? म्हणजे रोज अपडाऊन करतोस इथून चालत? असं कामाला जाण्यासाठी मग अपडाऊन करायला. मग इकडे कोण वरती आजारी वगैरे पडलं तर कसं नेतात डॉक्टरकडे? डोळी बांधून नेतात. डोळी बोलतात. अच्छा अच्छा, बरोबर. डोळी म्हणजे ते असं काटीला असं पाळणा मग ते तुम्ही असं कांद्यावर ना किती जण जातात एका टायमाला? असे 10 येतात असे आणि एकदमला तर एक घेतो असा. मग वरती डॉक्टरांची सोय नाही? नाही, डॉक्टर नाही आहेत वरती. दादा किती लांब आहे इथून? मित्रांनो, फायनली इर्शाळवाडीमध्ये आलो आहे. इर्शाळवाडीतूनच आम्ही पुढे जातो आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने गड चढायला, इर्शाळगड चढायला खरी आत्ता सुरुवात झाली आहे. मागेच आपण पाहिलं की इर्शाळ देवीचं मंदिर आहे, याच देवीच्या नावाने या गडाला इर्शाळगड असं नाव पडलं आणि बाजूलाच इर्शाळवाडी आहे. मंडळी 2019 केलेला ट्रेक अजून आठवतोय. इर्शाळवाडीतून आम्ही पाणी पिऊन वरती गेलो होतो आणि इर्शाळ देवीचं तिकडे मंदिर आहे खाली पायथ्याशीच आणि ती पायथ्याशी असलेली इर्शाळवाडी आहे. खरं तर माझ्यासारख्या पदभ्रमंती करणाऱ्याला आणि गिर्यारोहण करणाऱ्यांना बऱ्याच मंडळींना इर्शाळवाडी आधारस्तंभ होता. खरं तर तिथे जेवणाची सोय व्हायची, राहण्याची सोय देखील टेंट वगैरे लावून व्हायची आणि तिकडची मंडळी आहे ना हसतमुखाने आलेल्या पर्यटकाचं स्वागत करायची. मी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही जेव्हा किल्ल्यावर जात होतो तेव्हाच मध्ये आपला आम्हाला तिथला त्या वाडीतला स्थानिक तरुण भेटला. आय डोंट नो तो जर व्हिडिओ पाहत असेल किंवा नसेल माहीत नाही. त्या तरुणाशी झालेली 2019 गाठभेट आठवली. खरं तर तिकडे कुठली वैद्यकीय सेवा नाही, अशा दुर्गम भागात खरं तर कुठल्या सेवा पोचत नाहीत. तर मंडळी, ट्रेकिंग करताना किंवा फिरायला जाताना देखील पावसाळ्यात सावधानता बाळगा. तुम्ही पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडत असाल, आनंद घेत असाल, धबधब्यावरती जात असाल, तर प्रत्येकाने ज्या पर्यटकाने रिस्पॉन्सिबल पर्यटक म्हणून जा. म्हणतात ना अतिपणा कुठे करू नका, जेणेकरून तुमच्या ते जीवावर बेतेल. धबधब्याखाली जात असाल तर म्हणतात ना थोडीशी सावधानता बाळगा. आपल्याबरोबर लहान मुलं असतील त्यांची काळजी घ्या. आणि म्हणतात ना हे सगळं निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे, पण ते ॲक्च्युली म्हणतात ना निसर्ग कधी रौद्ररूप धारण करेल याचं काही सांगता येत नाही. सो मंडळी, जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी फिरायला जाल तेव्हा मात्र सावधानता बाळगा, कारण निसर्ग कधी आपली करवट बदलेल आणि असं त्याचं रौद्ररूप दाखवेल हे कोणाला सांगता येणार नाही. सो मंडळी, काळजी घ्या, सोयीने राहा. धन्यवाद.